नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोडणीमध्ये जी नैसर्गिक पद्धतीनं शेती गेल्या 10-11 वर्षापासून सुरू आहे, त्या अनुषंगानं आज आपण त्याचा स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून त्याचा आढावा घेणार आहोत. सध्या मोडणीमधील जे शेतकरी आहेत, शरद शिंदे म्हणून, गेली 10-11 वर्षे झालं SPK च्या माध्यमातून जे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत, जे नैसर्गिक पद्धतीनं शेती करतायत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोड्याशा जागेत किंवा थोड्याशा शेतीच्या ह्याच्यामध्ये ते विविध पालेभाज्या असतील किंवा इतर धान्य असतील किंवा फळं असतील, त्यांचं ते उत्पादन करतायत अगदी नैसर्गिक पद्धतीनं. आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या शेतामध्ये किती प्रकारच्या भाजीपाले आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत. शरदराव, आपलं स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. सध्या सगळीकडं शेती म्हटलं की रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होतो आहे, त्यामुळं माणसाच्या आरोग्यावरती परिणाम होतो आहे. पण आपण गेली 10-11 वर्षे झालं की नैसर्गिक शेतीकडे वळलात, काय कारण आहे ह्याचं? हां, ह्याचं कारण महत्त्वाचं असं की पाठीमागं मी पण रासायनिक शेती करत होतो. डाळिंब माझं रासायनिकमध्ये होतं, त्याच्यामध्ये बरेच वर्ष मी रासायनिक शेती केल्यानंतर असं लक्षात आलं की दरवर्षी माझं उत्पन्न खाली होत गेलं आणि खर्च वाढत गेला. त्याच्यानंतर मला सुभाष पाळेकर सरांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांचं मी एक शिबिर केलं बळीवाडीला आणि त्या दिवशीपासून मी निश्चय केला की आजपासून आपण सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग असं त्यांचं SPNF ची शेती होती ती करायला सुरुवात केली. आज 11 वर्ष झालं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. हे काम करत असताना विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी म्हणून सगळ्या प्रकारच्या भाज्या असतील, सगळ्या प्रकारची फळं असतील, सगळ्या प्रकारचं पालेभाज्या फळभाज्या असतील, हे सगळं कडधान्यापासून म्हणजे तुरी उडीद मूग ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या शेतीमध्ये घेतो आणि हे सगळं आपण पुण्यामध्ये मुंबईला पुण्याला हे पोच करतो मागणीप्रमाणे. ह्याला मागणी पण चांगली आहे. दुसरी गोष्ट, हे विषमुक्त आपण घरी खायला म्हणून मी तुम्ही एक प्लॉट आता बघितला माझा घरच्या समोरचा, तर अक्षरशः तिथं घरासमोरचं सुद्धा मी रान शिल्लक सोडलं नाही. रानच मला कमी आहे असताना 3.5 एकर आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं बसवलं आहे मी, जेणेकरून आणि हे सगळं पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळं मला पहिल्या वर्षीपासून ह्याचं उत्पादन मिळत गेलेलं आहे. एकही वर्ष माझं फेल गेलेलं नाही, दरवर्षी उत्पादन मिळत जात आहे. त्या पद्धतीनं मी दरवर्षी करत जातो आहे आणि चांगलं उत्पादन आहे. आज बरेच लोक आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता अशा पद्धतीनं शेती करतात. आम्ही एकत्र यायचा प्रयत्न करतो, एकामेकाकडे जातो, शिवार फेऱ्या घेतो, जेणेकरून सगळ्या लोकांनी ह्याच्याकडे वळावं ही एक त्याच्यामागची भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचा आत्ता तुम्ही विषय काढला की SPNF म्हणजे अगोदर जे पाळेकर सरांचं जे फार्मिंगचं नाव होतं ते आता SPK झालं, ह्याच्या मागचं कारण काय? हां, ह्याच्या मागचा मेन मुद्दा असा की SPNF जे होतं ते सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग असं नाव होतं SPNF, परंतु नॅचरल फार्मिंगच्या नावाखाली अनेक लोकांनी पाळेकर सरांच्या सगळ्या गोष्टी चोरून घेतल्या. चोरून घेतल्या म्हणजे काय? घनजीवामृत हे पाळेकर सरांचं आहे, जीवामृत पाळेकर सरांचं आहे, दशपर्यार्क, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र ही जी काय औषधं सगळी हुडकून काढली आहेत सरांनी, ही सरांची आहेत. परंतु नॅचरल फार्मिंग म्हणून ही सगळी औषधं लोक स्वतः घरी करून वापरतात आणि नॅचरल फार्मिंग म्हणून नाव देतात. म्हणून सरांनी नॅचरल फार्मिंग हे पुढचं नाव काढून टाकलं आणि स्वतःचं नाव कायम ठेवलं, जेणेकरून सुभाष पाळेकर कृषी हे नाव त्यांनी कालपासूनच केलेलं आहे. महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कालपासून ही जी सुरुवात झाली आणि SPK इथून पुढं SPK सगळ्यांनी सुभाष पाळेकर कृषी हा शब्द अवलंबायला सरांनी सांगितल्यामुळं इथून पुढं आपण सुभाष पाळेकर कृषी हा शब्द वापरत आहे. गाईच्या मलमूत्र विसर्जन आणि इतर जे काही शेणखत आहे ह्याच्यापासून ही शेती केली जाते. एका गाईच्या माध्यमातून जे तिचं मलमूत्र आहे, विसर्जन आहे किंवा काय इतर जे टाकाऊ गोष्टी आहेत, त्याच्यापासून किती एकराचा शेती म्हणजे किती एकरमध्ये ही आपण पालेभाज्या घेऊ शकतो? हे पालेभाज्या आपण कमीत कमी 5 एकरमध्ये एका गाईपासून घेऊ शकतो. एका गाईपासून जे जीवामृत तयार होतं हे तुम्ही दर 8 दिवसाला जीवामृत तयार करून त्या 5 एकर शेतीला घालू शकता. 5 एकर शेती एका देशी गाईपासून होऊ शकते, कारण रोज 10 किलो शेण गाई देते आणि रोजचा जर 10 किलोचा शेणाचा वापर केला तर 100% ती 5 एकर तुम्हाला शेती एका गाईवर करता येते. सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल हळूहळू वाढू लागलेला आहे. लोकांनासुद्धा
आता नैसर्गिक शेतीतील जे पालेभाजी आहेत त्या पिकवलेल्या खाण्यासाठी आता लोकांचा कल वाढलेला आहे. जे रासायनिक खतं वापरली जातात त्यापासून आता आपण हल्लीच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर प्रत्येक घरात कोणी ना कोणी पेशंट आहे, डायबेटिक्स आहे, शुगर आहे, बी पी आहे. याशिवाय काही जण आता कॅन्सरकडे काही नागरिकांची वाटचाल व्हायला लागलेली आहे. काही जणांचा कॅन्सरचे रिपोर्ट येत आहेत, काही जण कॅन्सरचीकडे पहिल्या स्टेजवर ते असल्याचं आपल्याला जाणवतं. सगळ्यात महत्त्वाचं ह्या नैसर्गिक शेतीमधून जे उत्पादन आता होतं त्याला भावही मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण नैसर्गिक शेतीकडे बळावं आणि विषमुक्त पालेभाज्या किंवा इतर जी कडधान्य धान्य असतील ते नागरिकांना कसे पुरवायचे या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामॅन महेंद्र ताकतोळेसह मी रमेश शिरसट, मोडनिंबळ.